कटेगा पल हर पल हर पल। दिल 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 में मची है मची मची है हल चल हल चल हल चल कैसे कटेगा पल। सगळ्यांना नमस्कार। मुकुंदराव ज्योत्स्नार आई 48 मॅरेज ॲनिव्हर्सरी 48 सरांना 75 वर्ष पूर्ण झाली आहे, आईला 73 वर्ष आणि इथे एक वर्ष जवळपास एक वर्ष एक महिना म्हणजे 5/4/2022 आईंना इथे आणण्यात आलं होतं आणि लगेच एक महिन्यानंतरच मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि ती जेव्हा एक महिन्यानंतरची जी मॅरेज ॲनिव्हर्सरी होती त्यावेळेस त्यांच्या नाकातून नळी होती पण इतकी सुधारणा झाली होती की त्या चेअरवर बसून इथे आपण खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं आणि आज तो एक वर्षानंतरचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये त्यांच्यातली ही सुधारणा ज्याच्यामध्ये आता नाकात नळी नाही कॅथेटर नाही आणि अगदी तोंडाने व्यवस्थित जेवण हे सगळं आहे आणि ज्या प्रकारे त्यांचा चेहरा आणि हा दिसतो चेहऱ्यावरून कोणी म्हणणार नाही की त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला किंवा त्यांना कशा प्रकारच्या शरीरामध्ये अपंगत्व आहे काहीच नाही। सफर लगता है डर रात कटे ना कभी हो सहर इस पल में सिमटे उमर रात कटे ना कभी हो सहर तू जो है साथ मेरे डगर लगे के जैसे खूबसूरत घर तू जो है साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत घर तू जो है साथ तो ये अंबर लगे के जैसे साया। आजचा दिवस माझ्याकडे इतका आनंदाचा आहे इतकाच मला भावनाविवेश करणार आहे। 4 एप्रिल 2022 ला आणलेली माझी योजनाताई आणि आजची योजनाताई मला दिसते हा तिच्यामुळे झालेला अमूलाग्र भरदार म्हणजे डॉक्टर लड्डा आणखी इथला स्टाफ तर श्रेय होय हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो। एक जेव्हा एखाद्या मध्यरात्री मला ताईची आठवण आली की जेव्हा मी त्या कासावीस होतो देव देव येऊन मी डॉक्टर लड्डांना फोन करतो डॉक्टर लड्डांना येऊन भेटतो इव्हन कधी कधी मी लंडनहून सुद्धा डॉक्टर लड्डांना फोन केलेला आहे आणि त्यांनी सदैव मला एनकरेज केलं आहे मामा काळजी करू नका शी इज ॲब्सोल्युटली ऑल राईट। नारायण मूर्तींनी त्यांच्या एका तेही लिहिलेलं आहे त्यांना त्यांच्या यशाचा गमक विचारलाय की तुम्ही इतक्या उच्च शिखरावर कसे पोहोचलात ते म्हणे मी आयुष्यात कधीच कोणाला रागवलंय माझं भांडण होत असेल एखाद्याला माझ्या बायकोची होते मी म्हणतो डॉक्टर लड्डा त्याला सुद्धा अपवाद आहे त्यांचं मॅडमशी सुद्धा कधी भांडण नव्हतं असेल इतकं आयडियल आणखीन ट्रूली मेड फॉर इच अदर कपल मी आयुष्यात पाहिलेलं आहे। आज मी माझी मुलगी मला नेहमी म्हणते बाबा तुम्हाला ना डॉक्टर लड्डा मॅनिया झालेला आहे ती सायकोलॉजिस्ट आहे आज मी तिला मुद्दाम इथे बोलवलं आहे ती डॉक्टर लड्डानं मी तिला मुद्दाम इथे याच्याकरता बोलवलं आहे की ती एक एज्युकेशन काउन्सिलर आहे आणि मी तिला डॉक्टर लड्डांना हे विनंती करतो की त्यांनी तिची सेवा घ्यावी जे पेशंटचे नाते डिप्रेस असतात त्यांना काउन्सिलिंग करण्याचं काम माझी मुलगी आनंदाने करेल आणि माझ्या ताईमध्ये ज्या सुधारणा होत झालेल्या आहे हे सगळं या सगळ्यांचंच क्रेडिट आहे। मी या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणखीन मी आयुष्यभर या हॉस्पिटलची प्रामाणिक राहणार आहे मी आयुष्यभर या हॉस्पिटलला सेवा देणार आहे। माझी ताई आज ना उद्या ॲब्सोल्युटली ओके होणार आहे अगदी मी अगदी मला 100% कॉन्फिडन्स आहे हे हॉस्पिटल नसून हे इथं टेम्पल ऑफ ह्युमॅनिटी आहे म्हणून इथे ज्याला जी मानवता पाहायला मिळते ती क्वचितच इकडे पाहायला मिळते। मी जेव्हा जेव्हा बाहेर पडतो माझा बोलण्याचा विषय डॉक्टर लड्डाच आहे इतका मी आयुष्यात कधी कोणाला इम्प्रेस झालो नाही मी डॉक्टर लड्डांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सुयश चिंततो माझी बहीण लवकरच लोक बरी याची मला खात्री धन्यवाद।